अशा पद्धतीचं आहे आमचं जुनं घर माळ्यातलं. तर इथं माझ्या मोठ्या जाऊबाई राहतात सध्या. हे बघा, तर मेन आमचं घर हे आहे आणि परत बांधकाम केलेलं तिकडलं आहे जिथं मी राहते तिथं. पूर्ण दगडी बांधकाम आहे, खूप 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 जुनं. तर इथं आपली चूल, चूल ही भांड्याचं कपाट इकडं जळण ते ठेवलेलं आहे. आणि ही हॅलो नमस्कार. तर आज मी आलेली आहे इकडं जुन्या घरी जाऊबाईच्या. तर आज तुम्हाला पूर्ण घर माझ्या सासू सासऱ्यांचं दाखवणार आहे, जिथं समर्थाच्या पप्पाचं बालपण गेलं ते घर. तर या, तर ही आहे सोफा. तर इथं पाणी ते ठेवलेलं आहे. तर एकदम 150 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे. हे जुन्या पद्धतीच्या दिवळ्या, याच्यामध्ये लाकडं होते म्हणजे हे पिशव्या ते अडकायला. इकडं आहे स्वयंपाकघर. तर इथं आहे बघा आपली चूल, चूल ही भांड्याचं कपाट इकडं जळण ते ठेवलेलं आहे. आणि ही आधार म्हणून लावलेलं लाकड आहे. हे अशा पद्धतीचं छोटस स्वयंपाकघर. आणि आज आमच्या छोटासा कार्यक्रम आहे, त्यामुळे इथे ठेवलेला स्वयंपाक आहे. आणि हे बघा जुन्या पद्धतीच्या, काय म्हणतात ह्याला, तर ह्याला फरताळ म्हणतात. म्हणजे का स्वयंपाक ठेवायचं कपाट इथं आहे दिवळी. आपण आता आतल्या घरात जाऊ. हे बघा अशा पद्धतीचं आहे. तर जिथं माझ्या आहोचं पूर्ण बालपण गेलं ती हेच घर आहे. म्हणजे आमचं वस्तीवरलं हे जुनं घर आहे. आम्ही तिकडं 15 वर्षापूर्वी ह्याच्या पप्पानी घर बांधलं, आम्ही तिकडं राहतो. तर इथं माझे मोठे जाऊ आणि दीर राहतात. हे असत हे पूर्ण दगडी बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. हे एकदम मजबूत. 2 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, काहीच झालं नाही या घराला. इथं आहे भांड्याचं कपाट. परत इथं पण कपाट होतं, पण खराब झाले, म्हणजे खूप जुनं आहे त्यामुळे खराब झालं. इथं छोटासा देवघर आहे. आणि हे आपलं सगळं शेतीचं साहित्य माल ते तुझी शेपू मध्येच आहे. आणि हे पूर्ण अशा पद्धतीचं वरास आहे बघा. तर याला इकडं माळी म्हणतात. तर माझ्या माहेरीला माळवत, पण रंदा फिरवलेला माळवत म्हणतात. तर माझ्या माहेरी याला धाबडं म्हणतात आणि सासरी याला माळीच म्हणते. तर अशा पद्धतीचं आहे आमचं मळ्यातलं जुनं घर. अशा पद्धतीचं आहे आमचं जुनं घर माळ्यातलं. तर इथं माझ्या मोठ्या जाऊबाई राहतात सध्या. हे बघा जुनं ती सोनं. तर खूप जुनं आहे हे बघा, लाकडं हे कसे येतं. आणि पूर्ण अशी माळी. आणि हे बघा इथं पण दिवळे वर चौकटीच्या. कुठं पण जागा सोडलेली नाही, जिथं जागा भेटल तिथं काहीतरी ऍडजस्ट केलेलं आहे बांधकाम. तर मेन आमचं घर हे आहे आणि परत बांधकाम केलेलं तिकडलं आहे जिथं मी राहते तिथं. तर बाहेर आल्यानंतर असं दिसतं इथं आहे छोटस शिळीला घर. आणि ही पूर्ण अशी आमची जागा. इथं होता गोटा, ते गोटा पूर्ण पडलेला आहे. आणि इकडं रोडपर्यंत आहे पूर्ण खुली जागा. आणि तिथं आमच्या आहोच्या आजोबाची समाधी आहे, म्हणजे जिथं आम्ही महाळ घालतो ते. आमच्या तुम्हाला शेळ्या दाखवते. हे बघा आमच्या शेळ्या, 3-3 बाळ आहेत आमच्या शेळ्याला. पूर्ण दगडी बांधकाम आहे, खूप 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 जुनं. तर इथं पूर्ण आमच्या अशी 3 जणांची पूर्ण वस्ती आहे. तर हे बघा प्रत्येकाची सेम टू सेम हे जे दिसते ना, एवढं आमचं आहे. हे मधल्यांचं आणि ते मोठ्यांचं सेम, 3 भावाला सेम टू सेम आहे.